राष्ट्रपती पदक विजेत्यांची नावं जाहीर झाली यामधील एक मराठी नाव म्हणजेच लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर राजेंद्र निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा मेडल जाहीर झालं आहे सातारा सैनिक स्कूल ते पदक विजेते राजेंद्र निंभोरकर हा प्रवास कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दामध्ये राजेंद्र निंबोरकरजी तुमचं झी जी चोवीस तासमध्ये स्वागत अगोदर धन्यवाद मला विचारायचं सर्जिकल स्ट्राईकबद्दल कारण या संपूर्ण ऑपरेशनचे तुम्हीसुद्धा साक्षीदार आहात आणि तुम्हीसुद्धा हे सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन जे आहे ते हाताळलेलं आहे कसं झालं हे ऑपरेशन ह्या ऑपरेशनच्या पूर्ण डिटेल्समध्ये मला जायचं नाही आहे कारण की बरेचसे पुस्तकं आली त्याच्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे सगळं झालं फक्त मी एकच गोष्ट सांगू शकतो हे ऑपरेशन सक्सेसफुल झालं याचे दोन तीन मुख्य बिंदू आहेत सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या गव्हर्मेंटची जी डिसिजन घ्यायची जी ताकद आहे ती इथे दिसली दुसरं पाकिस्तानला असं कधीच वाटलं नाही की आपण असं काम करू शकतो तिसरं यामध्ये पूर्ण जे ऑपरेशनमध्ये सरप्राईज आहे हा मोठा फॅक्टर होता हे म्हणजे फक्त सात आठ लोकांनाच माहीत होतं हे असं करत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानलाही हे ॲक्सेप्ट करायला कठीण गेलं की असं काय कुठेच काय दिसलं नाही हे सरप्राईज झालं हा एक सरप्राईज एक खूप मोठा फॅक्टर होता आणि चौथा म्हणजे जे भारतीय सेना तिथे आहे इथले मोस्टली जे ऑफिसर्स वगैरे हे लहानपणापासून मोठे तिथेच होत गेले आणि त्यांना सगळ्या स्थितीचं माहीत होतं कुठे काय करायचं आहे त्याच्यामुळे जेव्हा असं डिसिजन झालं की करायचं आहे त्यामुळे असं काय जास्त त्रास घ्यावा लागला नाही सगळे रेडी होते आणि करून आले आणि याचा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यास या, या स्ट्राईकमुळे असं झालं आहे की पाकिस्तानला कळू शकले की असे आपण जी कारवाई आहे केव्हाही करू शकतो आणि आता सध्या मला नाही वाटत की तो आपल्याला लाईट घेईल ला ला आणि नॉ पाकिस्तान सोडाच पण बाकी पूर्ण जगात पण असं झालं आहे की भारत पण असा देश आहे की जर गरज पडलं तर आपल्या ज्या कोई ॲडव्हान्टेज घ्यायसाठी जे करायचं आहे ते आपली ताकद लावून करू शकतो भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन या सर्जिकल स्ट्राईकमुळं बदलला आहे का एकदम बदलला आहे असं मला वाटतं दृष्टिकोन बदलला आहे की आपण आधी असं सांगायचं की इस्रायलनी एटीबीवर रेड केला किंवा अमेरिकेने इराणमध्ये रेस्क्यू होस्टेज रेस्क्यू करायचं आहे किंवा आत्ता समजा पाकिस्तानमध्ये ते ड्रोन्स करतात किंवा ओसामा बिनलाडणीच्या अशा गोष्टी आहेत तर आता असं निर्माण झालं की भारत पण अशी एक शक्ती आहे की अशा कारवाई भारत पण आपल्या ज्या याच्या ॲडव्हान्टेज आहे आपल्या देशाला काही करायचं असलं तर करू शकतो म्हणजे त्यामध्ये असं लोक आता हे नाही म्हणू शकणार की भारत तर असा देश आहे की ह्या गोष्टी त्यांच्या कॅपेबिलिटीजमध्ये नाही सर्जिकल स्ट्राईक हा तुमच्या आयुष्यामधला एक आणखीन एक टर्निंग पॉईंट म्हणावं लागेल हे काय वाटतं की देशसेवेचं आणखीन एक माध्यम तुम्हाला मिळालं होतं का हे hey, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे जेव्हापासून जा, मी मेजर होतो मी लाईन ऑफ कंट्रोलवर बरेच वर्ष काम केलं आहे मी ॲज अ मेजर ॲज अ लेफ्टनंट कर्नल ॲज अ कर्नल ब्रिगेडियर ॲज अ जी ओ सी साऊथ काश्मीरमध्ये मी काम हे hey, माझ्या मना तेव्हापासूनच असं असायचं काहीतरी आपण असं केलं पाहिजे की आपल्याला असा चान्स किंवा मौका मिळाला पाहिजे की आपण जे आपल्या शत्रूला आहे दाखवून दिलं पाहिजे की आपण काय करू शकतो आणि जेव्हा हा चान्स मिळाला तेव्हा असं वाटलं की हा चान्स मिळाला हे दैवीयोगच आहे आणि हे झाल्यानंतर असं वाटलं की आपल्या जीवनातलं जे सेनेतलं आपलं आयुष्य आहे त्याचं एक कल्मिनेशन आपण असं म्हणू शकतो झालं आणि याच्यासारखं दुसरं जे सॅटिस्फॅक्शन मला वाटतं प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन हे नसतं झालं तर एवढं नसतं मिळालं आणि आता या स्थितीमध्ये असं वाटतं की आपल्याला मॅक्सिमम प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन या ही जी सर्जिकल्स साईज आहे त्यामुळं मिळालं सर आ, वाईट गोष्ट घडली तर झोप उडते आणि चांगली गोष्ट घडली तर झोपसुद्धा लागत नाही आणि माणूस त्यासाठी कष्ट करण्याचा प्रयत्न करतो मला सांगा तेव्हा तुमच्या मनामधली काय घालमेल होते सर्जिकल स्ट्राइकच्या वेळेस घरामध्ये आल्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर हे है संपूर्ण हँडल करताना हाताळताना तसं बरोबर आहे तुमचं म्हणणं तसं कारण की जेव्हा माणूस एखादी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तेव्हा तुम, तुमचं जे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे इस अ बेट इट्स अ क्राऊन ऑफ थॉन्स असं आपण म्हणतो तर ते रिस्पॉन्सिबिलिटी धाकधूक असते काय चूक झाली तर काय होईल काय पण यामध्ये असं असं वाटलं की जर काही चूक जरी झाली तरी आपली जी हायरारकी आपले जे गव्हर्मेंट किंवा माझे जे सिनियर्स होते आर्मी कमांडर जसं आर्मी कमांडर जे जनरल हुड्डा होते त्यांनी त्यांनी जे सपोर्ट त्यांचा आणि त्यांची पण स्वतःची रिस्क घ्यायची तयारी असं करून म्हणजे असं जरी धाकतूक होती तरी असं वाटलं नाही की आपण एकटू आहोत आणि असं असतंच मग शेवटी तुम्ही या स्टेजवर आला तर रिस्क घ्यायची तर असतेच आणि जे काही चांगलं झालं तर ठीक आहे वाईट झालं तरी तुम्ही मग तुम्हाला जबाबदार असता तर जे काय होईल त्याची आमची तयारी होतीच असं पण याच्यामध्ये एक सुद्धा कॅज्युलिटी झाली नाही आपले संपूर्ण कमांडोज जे आहे ते सुखरूप बाहेर आले आणि पाकिस्तानच्या चौक्या उडवून उद्ध्वस्त करून वापस आले होते हे संपूर्ण प्री प्लॅन करण्यात आलं होतं याच यासाठी सुद्धा ट्रेनिंग घ्यावं लागलं होतं का किती दिवसाचा कालावधी लागला जसं आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हापासून आम्ही मी जसं कोर कमांडो झालो तेव्हापासून माझ्या मनात येतो तसं जर जर असा चान्स मिळाला तर काय आणि ह्या आमच्या सगळ्या तुकड्या तयार होत्या प्रत्येक गोष्टीला टार्गेट्स आमचे तेव्हापासून एक वर्षापासून म्हणजे हे असं नव्हतं की सर्जिकल स्ट्राईक करायचे तर ज जसा चान्स मिळाला तेव्हा आम्ही बिलकुल तयार होतो ट्रेनिंग करायची गरज नव्हती सगळे सगळे सगळी रेकी तयार झाले सगळे प्लॅन्स तयार होते फक्त सांगायचं ए बी सी डी आणि ते तयार होत सगळं आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे हे यांची ट्रेनिंग एवढी या चांगली होती हे सगळे जे जवान होते आमच्या तुकड्या होत्या की त्यांना मला काहीच सांगावं लागलं नाही इनफॅक्ट मी रात्रभर जागा होतो तेव्हा घरीच होतो म्हणजे घरच्या ऑफिसमधूनच काम करतो फक्त वर्ड की काय एक कोड वर्ड झालं की येस नो येस नो एवढ्याच वर आणि वापस आले सकाळी साड्यानंतर की ॲक्शन कम्प्लीट आणि झालं काही कोणाला माहीत नाही काही प्रॉब्लेम नाही काही घालमेल नाही आणि ट्रेनिंग एकदम उत्कृष्ट दर्जाचं ट्रेनिंग उत्कृष्ट दर्जाचं म्हणजे एक्झिक्युशन आणि उत्कृष्ट दर्जाचं वापस येणं आणि हे एक ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या की ज्यामुळे ना काही कॅज्युलिटी झाली नाही कोणाला नुकसान झालं आणि जे आपल्याला करायचं होतं ते काम पूर्ण हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल झालं तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा या यावेळेस मांडला आहे की राजकीय इच्छाशक्ती सरकार तुमच्या पाठीशी होतं आहे आणि इच्छाशक्ती दाखवली म्हणून हे संपूर्ण करता आलं होतं पण राजकीय इच्छाशक्ती आता आणखीन प्रबळ आहे का या आ, 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 की यापुढे सुद्धा अशी काही वेळ आली तरीसुद्धा पुन्हा आपल्याला सर्जिकल स्ट्राईकसारखं करता येऊ शकतं राजकीय शक्ती तर तुम्ही सांगितलं तर होतीच आणि त्याबद्दल आपण त्याचं दुमत नाहीच आहे आणि मला वाटतं की पुढे पण असं होतच राहील आणि जर असं असलं तर जे कमांडर असतात त्यांच्या मनात खूप कॉन्फिडन्स निर्माण होतो की आपली जर काही चूक झाली म्हणजे कोणीच असं जाणून बुजून कोणी चूक करत नाही आणि जरी झालं तर जर आपल्याला जसं सपोर्ट करणं नसलं तर तुम्हीच इमॅजिन करू शकता की काय माणूस काय करू शकतो जर आपल्याला माहीत आहे की आपल्या पाठीमागे कोणीच नाही तर थोडी रिस्क घ्यायला थोडासा प्रॉब्लेम सर ऑर्डिनन्स तुमच्या अखत्यारीतच आहे प्रमुख आहात तुम्ही आणि शस्त्रसज्जतेच्याबद्दल आम्हाला सांगा की भारत किती पुढे आहे आता हे तुम्ही मागच्या पूर्ण वर्षात ऐकलंच असेल की जेव्हा उरीज झालं होतं त्याच्यानंतर जे हालत होते थोडे गंभीर होते तेव्हा आपल्याजवळ अम्युश्वास असं नाही की नव्हतं पण जे गव्हर्मेंटनी काही स्टेप्स घेतल्या त्यामुळे आता अशी स्थिती आहे की आपण जे आपल्याला जे सज्ज म्हणतो आपण ते सगळ्या गोष्टी सज्ज आहे शस्त्रपुरवठा ॲम्युनेशन इक्विपमेंट व्हेकल्स क्लोदिंग स्पेशल क्लोदिंग सियाचिन ग्लेशियर क्लोदिंग या सगळ्या गोष्टीचा सा भरमसाठ आता पुरवठा झालेला आहे आणि जे ॲम्युनेशन शस्त्र जे काही कमी होती ते गव्हर्मेंटने आम्हाला जे पॉवर दिले आहे ते आम्ही प्रोक्युअर करत आहे म्हणजे बाहेर देशातून आपल्यातून आणि काही काही गोष्टी अशा केलेल्या आहेत जसे गव्हर्मेंटनी त्यावेळेस आम्हाला आपण uh, आपल्या आप इंग्लिश भाषेत सांगू शकतो मेक इन इंडिया ॲम्युनेशन म्हणजे जे प्रायव्हेट सेक्टरला आधी सिक्स्टी मागच्या सदुसष्ट वर्षापासून प्रायव्हेट सेक्टरमध्ये ॲम्युनेशन करायला बंदी होती बंदी म्हटल्यापेक्षा पर परवानगी नव्हती तर यावेळेस गव्हर्नमेंटने ती परवानगी दिली आहे आणि त्यामुळे जे जे सॉफिस्टिकेटेड ॲम्युनेशन आहे ते आता प्रायव्हेट सेक्टरला देऊ आणि त्यांची जी टेक्निकल कॅपेबिलिटी आहे ते आपण आत्मसात करून आणि त्यांना पण यूज करून आपली जे देशाची शक्ती आहे ते आपण वाढवू शकतो प्रायव्हेट सेक्टरमुळं एक इकोसिस्टम तयार होऊ शकते डिफेन्सच्या संदर्भामध्ये बिलकुल प्रायवेट सेक्टर आता आजच्या काळात अशी आहे की प्रायव्हेट सेक्टरनी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग एरोस्पेस इंडस्ट्रीजमध्ये यायलाच पाहिजे आणि येत आहे आणि भारतात आजकाल टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट पण भरपूर झालेली आहे आणि ज्या जे नाही आहेत आपल्याकडे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स पण ते बाहेरच्या देशाचे आपण जॉईंट व्हेंचर करून करू शकतो आणि देशात तर ज्या पाहिजे त्या गोष्टी करू आपण करू शकतो तर त्यामुळे जे ही जी स्टार्ट केलेली आहे गवर्मेंटनी भारत भारतीय गवर्नमेंटनी तर ती एक चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सेल्फ सफिशियंट व्हायला खूप मदत होईल आणि याच्यापुढे आपल्याला कोणी म्हणणार नाही की आजकाल आजच्या म्हणजे स्थिती आहे की म्हणजे मागच्या वर्षापर्यंत की आपल्याला एक डिस्टिंक्शन होतं की सगळ्यात जास्त शस्त्र ॲम्युनेशन इम्पोर्ट करणारा देश मला नाही वाटत हा आपला टॅग नेक्स्ट चार पाच वर्षात आपल्यावर राहील आपण आपलं सगळं शस्त्रात्र ॲम्युनेशन स्वतःच्या स्वतः निर्माण करू शकू जॉईंट वेंचरनी आणि एक सक्षम आपण देश बनवू शकतो अच्छा मध्यंतरी अशी चर्चा होते की अॅम्युनेशन अॅम्युनेशन जे असेल किंवा शस्त्रसाठा जो आहे तो कुठेतरी कमी आहे म्हणून आत्ता काय परिस्थिती आहे जे ज्या ज्या कमी पेशी होत्या ज्या ज्या व्हॅक्यूम्स आहेत त्या आपल्या भरत आहेत निरंतर भरत आहे आणि जसं आपलं असंच चालू राहील आणि मला काही शंका नाही त्यामध्ये चालू राहणार आणि तसंच चालू राहील आणि लवकरच आपण म्हणजे असं काही आपल्याकडे आप अशा वॉइड्स किंवा हॉलोनेस हो, काही राहणार नाही आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण कोणत्याही स्थितीचा सामना करण्यामध्ये आपण सक्षम राहू आणि असं आपल्याला कोणीच मिळू शकणार हा दुबळा देश आहे यांना दुसऱ्या अवलंबून अवलंबून राहावं लागतं असं काय होणार नाही आपला जो सगळं आपल्याला जे पाहिजे ते लगेच दीड दोन वर्षात पूर्ण होऊन मानसिकतेमध्येच पण सर बदल दिसताना बदल दिसतोय का कारण आता तुम्ही जसं म्हटलात की येत्या काही कालावधीमध्ये आपण स्वतः शस्त्र बनवतो आहे आणि स्वतःचं संपूर्ण असेल त्याच्यामुळं कोण आता आक्षेप ठेवणार नाही आहे त्यामुळं हा मानसिकतेतला बदल जाणतोय का अधिकाऱ्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमधला सुद्धा आपण एक भाग राजकीय इच्छाशक्तीचा बाहेर ठेवू कारण की तो आपण ग्र म्हणजे गृहित धरलेलाच आहे की आहे सध्या दाखवलेला पण आहे आणि आहे पण आणि होतही राहील आणि कोणती राजकीय शक्ती आपण त्यामध्ये जायचं हे नाही पण ह्याच्यामुळे असं झालं आहे की आर्म फोर्सेससाठी पैसा उपलब्ध आहे आणि मी पर्सनल एक्झाम्पल देऊ शकतो की जेव्हा आम्ही ग्लेशियरसारख्या म्हणजे एरियामध्ये होतो म्हणजे मायनस फॉर्टी मायनस फिफ्टी डिग्रीजमध्ये तेव्हा आम्हाला एवढी चांगलं क्लोदिंग मिळायचं नाही आज आज तुम्ही पाहिलं तर वर्ल्डमधलं बेस्ट क्लोदिंग जसे ग्लेशियरमध्ये आहे ते मिळतं बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगलं खाणं मिळतं राहायला मिळतं जायला मिळतं तुम्हाला एरोप्लेननी बाहेर यायला मिळतं कुठे झालं इवॅकेशन ऑफ कॅज्युलिटीज असते ॲव्हलान्समधून रेस्क्यू करायसाठी इक्विमेंट हे सगळ्या गोष्टी अद्ययावत झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जवानांचा मुराल हाय आहे आणि असं वाटणार नाही की तुम्हाला म्हणजे तुम्ही तुम्ही बघाल जर ते त्यांचं जे इक्विपमेंट आणि क्लोदिंग जर बघितलं तर तुम्ही इट इज समथिंग लाईक बेस्ट इन द वर्ल्ड सर या संपूर्ण डिफेन्समध्ये सध्या तंत्रज्ञानाचा किती महत्त्वाचा रोल असणार आहे आणि कसं आपण ते स्वीकारतो आहे भारतामध्ये आता आपण जसे आय टी टेक्नॉलॉजी आहे किंवा अजून मेकॅनिकल टेक्नॉलॉजी पण होत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे या सगळ्या गोष्टी एकत्र होऊन आपल्या ज्या टेक्निकल संस्था आहे त्या पण डिफेन्ससाठी त्याचा यूज करत आहे आणि हे असं जर पुढं होत राहिलं आणि याचं रेव्होल्युशन जर फास्ट होत राहिलं तर आपल्याला त्याचा आप नक्कीच उपयोग होईल छोटीशी गोष्ट सांगायची म्हटलं म्हणजे रात्री बघायला मुश्किल म्हणजे रात्री दिसायचं नाही काही आजकाल थर्मल इमेजर झाले आहे रात्री आपण दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत पाहू शकतो किंवा आजकाल आपल्याला यू ए वी मिळाली आहे त्याच्यामुळे आपण दो वर यू वी पाठवून जर समजा आपण पाठवायची आहे त्या रस्त्यावर काही प्रॉब्लेम आहे का आपण आधीच पाठवू शकतो किंवा काय आय डी त्याला उडू शकतो म्हणजे तंत्रज्ञान जे आहे ते भारतीय सैन्यासाठी खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि आपण त्याचा चांगला यूज करत आहे भारतीय सैन्यामध्ये महिला आता मोठ्या प्रमाणावर समावेश होतोय मला सांगा हे बदलतं स्वरूप आहे का किंवा तरुणाईचा ओढा आता डिफेन्समध्ये येण्यासाठी वाढतो आहे का आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल आणि विशेष करून महिलांचा असं सांगायचं म्हणजे महिलांचा सा ओढा वाढतो आहे की असं नक्की असं काय म्हणताना कारण की आधी महिला नव्हत्याच अलाउडच नव्हत्या एक्सेप्ट फक्त आपल्या मेडिकलमध्ये ते होत पण ते हळूहळू त्यांना केलं त्याच्यामध्ये जेव्हा ते त्यांना चान्स मिळाला ते ते यायला तयार झाली आणि तरुणाईचा ओढा तसा म्हटलं तर आ, असा आधी पण जेवढा होता तसाच आहे आता पण आहे जशा लोक म्हणतात की आर्मीमध्ये लोक येत नाही किंवा येत नव्हते हे दुय्यम प्रोफेशन असं नाही आहे फॉर एक्झाम्पल मी तो असं नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जवळपास तीनशे जागा असतात त्यासाठी जवळपास चार लाख लोक एक्झामला बस हे तर मी कमीत कमी देत आहे चार लाखमधले फक्त हजार सिलेक्ट होतात इंटरव्ह्यूसाठी आणि त्या इंटरव्ह्यूनंतर फक्त तीनशे लोक घेण्यात येतात म्हणजे एवढी टफ कम्पिटिशन कुठेच नाही आहे मग त्यामुळे आपण म्हणू शकत नाही की तरुणाईचा ओढा दूर गेलेला आहे हे आधी पण असंच होतं आणि आता पण असंच आहे आणि भारतीय तरुणाई मला वाटतं अजूनही तत्पर आहे आधी तत्पर आणि पुढे तत्पर राहील भारतीय सैन्यात यायसाठी मला नाही वाटतं हे कधी कमी होईल हे बऱ्याचशा गोष्टी डिपेंड देशप्रेम आहे सर्विस कंडिशन्स आहे आणि जे आर्म फोर्सेसची बंधू भावाची जगण्याची रीत आहे त्या त्या याला कारणीभूत आहे निवृत्तीनंतर काय विचार असणार आहे दिल्ली का पुन्हा गावाकडे चला निवृत्तीनंतर दिल्ली नक्कीच ना नाही पुण्याला जाऊन सेटल होणार आणि गावात पण जे आहे जे शेतकऱ्यांचे मूल आहे जे कॅपेबल आहेत त्यांना मदत करा वाटते की त्यांना थोडंसं वर यायला पाहिजे म्हणजे आपण जसं म्हणतो आपली सामाजिक बांधिलकीचा एक पहलू आहे आपण तो आपली आपली आपल्याला जसं देशाने वर आणलं तसं आपण पण आपला असा जो पार्ट आहे ते करायला पाहिजे आणि आप या बांधिलकीच्या नात्याने नात्याने आपल्या जे मुलं होतकरू मुलं आहेत त्यांना वर आणून त्यांना गायडन्स करून त्यांना हेल्प करून कुठंतरी त्यांना बसवायचं आहे म्हणजे आपण आपला एक जो ऋण आहे ते फेडल्यासारखं वाटेल शेतकऱ्याबद्दल तुमची आपुलकी दिसून येते शेती अजून आहे गावी का आ, केली जाते का शेती तुमची गावात अजूनही शेती आहे ती माझा लहान भाऊ जो एअरफोर्समध्ये आहे तो ती शेती पाहिल मलाही मी माझी शेती पुण्याजवळ जवळपास चाळीस किलोमीटर नंतर आहे ती मी रि निवृत्त झाल्या ती शेती करणार आहे आणि थोडीशी आधुनिक पद्धतीने शेती ऑर्गॅनिक टाईपची आधुनिक पद्धतीने म्हणजे असं लोकांनी दाखवता हो येईल की शेतीमध्ये नुसतं नुकसानच नाही आहे आपण बरोबर शेती केली बरोबर तंत्रज्ञान वापरलं बरोबर त्याची मार्केटिंग केली तर शेतीमध्ये पण माणूस चांगला कमवू शकतो आणि आपल्या रिस्पेक्टने जगू शकतो तर हे जास्त नाही माझ्याजवळ पुण्याला पाचच एकर आहे पण पाचच एकर शेती माझा करायचा निर्धार आहे आणि ही शेती गावात लोकांना मार्गदर्शन आणि थोडीशी सामाजिक बांधलकीला आपण काय देऊ शकतो ते करायचं माझा निवृत्तीनंतर प्रजासत्ताक दिन यावेळेचा खूप मोठा झाला आपला कारण दहा राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते आ, पण या प्रजासत्ताक दिनाचं वेगळंपण पण दिसून आलेलं आहे तुम्ही यानिमित्तानं संपूर्ण भारतीय जनतेला मराठी जनतेला महाराष्ट्राला काय संदेश देऊ इच्छिता देश कोणत्या पातळीवर आहे आता ही, ही ही जी गोष्ट सांगितली माझ्यासाठी तर खूप म्हणजे तुम्ही मोठा हे विचारला म्हणजे पूर्ण महाराष्ट्र देशाला मी मी काय संदेश देणार पण माझ्या जागी राहून मी असं सांगू शकतो की <coughs> आज जे महाराष्ट्र महाराष्ट्रीयन होण्याचा मराठा होण्याचा एक अभिमान वाटतो आणि याच्या प्रजासत्ताक दिमा दिनानं जेव्हा आपण पाहिली जेव्हा महाराष्ट्राची झाकी पाहिली ते पाहिल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रीयनच्या मनामध्ये जोश निर्माण झालेला होता की पाहून ते शिवाजी महाराजांची जे कॉरनेशन जे झालं आणि त्यावर इंग्रज वकील त्यांना अभिवादन करत आहे आणि जे कवी कवींनी ते लिहिलेलं त्याने ते एवढं असं उभं केलं की त्यामुळे प्रत्येक माणूस महाराष्ट्रमधून त्याला त्याचा अभिमान त्याला वाटायला लागला आणि माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक महाराष्ट्रीयनला आपल्या आपल्या महाराष्ट्राबद्दल अभिमान आहेच आणि तो त्यांनी कायम ठेवा आणि असं करावं की महाराष्ट्र हे पूर्ण भारतामध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये पण आपलं जगा दिव्य जसं आधीचं होतं जसं राघोबांनी अटकेपार झेंडा लावला तसंच आपण पण सात समुद्रच आपल्या इकडे दंडा लावला पाहिजे हे ही, ही मी माझं म्हणणं आहे महाराष्ट्रीयन जनतेला महाराष्ट्रासाठी हा तुमचा सन्मान म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा सन्मान आहे अगोदर विशिष्ट पदक त्यानंतर अतिविशिष्ट आणि आता परम विशिष्ट सेवा मेडल मला सांगा की हे मेडल मिळत असताना तुमच्या डोळ्यासमोर आता नेमकी प्रतिक्रिया काय येते सर्वोच्च पदक मिळाल्यानंतर जसं तुम्ही आता विचारलं की पदकां पदकांबद्दल काय तुमचं विश्लेषण आहे काय तुमचं मत आहे तर असं असतं की आपण हे पदकांसाठी कधी काम करत नाही आहे आणि जसं मी तुम्ही तुम्हाला माहीत आहे की मला पथकं बरीच मिळत गेली आहे मला सगळ्यात लहान सर्विसमधून पण मी जेव्हापासून झालो तेव्हापासून मला प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हुद्द्यावर काही ना काही मेडल मिळत गेली आहे पण ते असं नाही की मी त्या मेडलसाठीच काम केलेलं आहे मी आपलं काम करत गेलो पूर्ण शक्तीनुसार पूर्ण कर्तव्यनिष्ठेनुसार आणि त्याप्रमाणे भारत सरकारने माझी कर्तव्य करायची शक्ती बघून मला वेळोवेळी असं वे, पदकं जाहीर केलेली आहे सर त्याग परिश्रम आणि त्यानंतर त्याचा परिणाम जो असतो तो कोणत्या तरी गोष्टीमध्ये असतो म्हणजेच की पदक असं म्हणता येईल परंतु या त्याग आणि परिश्रम करताना महत्त्वाचं असतं ते म्हणजे की संस्कार आणि जडण घडण मला सांगा की जेव्हा घरामध्ये कसं वातावरण होतं आणि तुमच्यावर प्रभाव नेमका कोणाचा आहे हे तुमचा म प्रश्न खूपच महत्त्वाचा प्रश्न मी म्हणतो आता तसं पाहिलं तर जे संस्कार आमचे मी एक खेडेगावातून आलो एक आहे आणि माझ्या वर्धा जिल्ह्यातलं एक छोटंसं खेडं वडाळा म्हणून त आष्टी तहसीलमध्ये आहे आणि एक शेतकरी कुटुंबातून मी आलो आणि शेतकरी कुटुंबाचे संस्कार जे आहेत ते आपल्याला माहीत आहेत की आपण नेहमी कर्तव्य दक्षपणा खूप खडतर परिश्रम आणि नेहमी वर जाण्याची वृत्ती आपण प्रत्येक कोणत्याही विपरीत परिस्थिती झुंज करून शेतकरी माणूस वर जातो आणि तीच देण मला माझ्या आईवडिलांकडून लाभली आहे आणि त्यामुळे तो एकच असा पहलू होता त्या की, की त्यामुळे मला चांगलं काम करायची चांगलं परिश्रम करायची ही तिथूनच मला जोड मिळाली तोच माझा पाय घडला तिथून आणि त्याच्यामुळे मी परत या गोष्टींवर महत्त्व ठेवून पुढे वरवर चढत गेलो परंतु आर्मी संरक्षण खातं हेच का कारण इतरांचे अनेक वेगवेगळे स्वप्न असतात परंतु आर्मीमध्ये येणं पहिल्यांदा मनामध्ये कधी आलं हे ही, ही गोष्ट म्हणजे यो एक योगायोग मानावं लागेल जेव्हा मी गावात होतो तेव्हा एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पहिली ते चौथे शिकलो आणि तेव्हाच्या काळात असं होतं म्हणजे ही गोष्ट आहे जवळपास एकोणीसशे सदुस सदुसष्टच्या साली तर जे काही चांगले मुलं असायचे खेडेगावातून तर त्यांना सगळ्यात मोठा मान किंवा सर्वोच्च बहुमान म्हटलं तरी चालेल की वर्धा म्हणजे जिल्हा परिषदमधली स्कॉलरशिप शिष्यवृत्ती तर त्यासाठी सगळी मेहनत करायची तर माझ्या वडिलांनी माझी चुणूक बघून मला म्हटलं की तू परीक्षेसाठी आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी कर आणि त्यामध्ये पास झाला तर आपलं नाव होईल तर मी ते मनात ठेवून अभ्यास करत बसलो आणि तेव्हा जेव्हा त्याच्यासाठी गेलो तेव्हा मुख्याध्यापक मला म्हणाले की माझ्या वडिलांना इनफॅक्ट म्हणाले की तू या मुलाला पहिले शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी एक काहीतरी सर्क्युलर आलं आहे स्कूल साताराचं तर त्याच्या सरावासाठी या परीक्षेला बसायला काही हरकत नाही म्हणून मी त्या परीक्षेला बसलो स्वतःच अभ्यास केला आणि तेव्हा जवळपास तीन परीक्षा देऊन मी त्या स्कूलच्या परीक्षेत पास झालो आणि तिथे साताराला गेलो आणि आमच्या गावापासून साताराचा तेव्हाचा जो प्रवास होता तो एकदम म्हणजे कठीण असा हो असा वाटायचा तेव्हा त्यावेळेस मी कधी एस सीने ट्रॅव्हल प्रवास पण केला नव्हता तर गावातून एस टीमधून तिथून पुणे पुण्यावरून सातारा असा प्रवास करून मला जवळपास तीन दिवस लागले आणि मग तिथे माझ्या वडिलांनी ते मला सोडून दिलं आणि सातारा सैनिक स्कूलमध्ये गेल्यानंतर मला माझ्या जीवनाला पूर्ण कलाटणी मिळाली आणि तेव्हा माझ्या मनात तेव्हाच विचार आला की आपण सैन्यामध्ये जायला पाहिजे आणि सातारा सैनिक स्कूल असं एक स्कूल आहे की जे ज्या स्कूलमधून मुलं घडून स आपल्या मोस्टली स आर्म फोर्सेसमध्ये सशस्त्र सा, सा, सैन्य दलात जातात आणि बाकी दुसऱ्या ठिकाणी पण जातात तर जसं तुम्ही विचारताय मला की माझ्या जीवनाला सैन्यात जायची किंवा महत्त्वाकांक्षा कलाट सैन्य स्कूल साताऱ्याच्या प्रवेशानंतरच मिळाली अच्छा हा योगायोग आता तुम्हाला काय वाटतोय हा चांगला घडला नक्कीच चांगला घडला कारण की मी म्हणतो हे दवी दैवी योग योगायोगाचा आपण म्हणतो की जसं असतं जे लिखित असतं तेच असं होतं ते असं मला वाटतं की हे विधी लिखितच होतं माझ्या नशिबात की मला जायचं होतं सैन्यात आणि त्यामुळे असं हे योगाय घडून मला सैनिक सातारामध्ये प्रवेश मिळाला पण निंबोरकर सर तुम्ही आता सांगितलं की तीन दिवस लागत होते बसनं येण्यासाठी तेव्हाचा कालावधी पण तसा होता जास्त वाहतूक व्यवस्था सुद्धा वा... सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली सक्षम नव्हती पण मला सांगा या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला संघर्ष खूप करावा लागला सातारा सैनिक स्कूलमध्ये असताना सुद्धा घरची आठवण येत नव्हती तुम्हाला घरी जावं असं वाटत नव्हतं का तसं पाहिलं तुमचं म्हणणं बरोबर आहे की जवळपास तीन दिवस प्रवास करून मला जावं लागलं तिथे पण सैनिक शाळा अशी साताऱ्याची निसर्ग आप भारतातली ही पहिली शाळा आहे आणि ही शाळा यशवंतराव चव्हाणांनी सुरू केलेली त्यांनी प्रथम पुढाकार घेऊ त्यामध्ये इतका इतक्या फॅसिलिटीज होत्या आणि जे शिक्षक होते तिथले सगळे प्राचार्य आमचे लेफ्टनंट कर्नल पुरी आणि शिक्षक ते आमच्यावर इतकं लक्ष ठेवायचे की आम्हाला कधी घराची घ घरीची आठवण यायची किंवा कधी गरजच भासली नाही आणि आमचे जेवढे शिक्षक होते तेव्हा ते एवढे ते डेडिकेटेड होते की आम्ही तुम्हाला वर्णन करू शकत नाही त्यामुळे आमच्या त्यांच्या मुलापेक्षा जास्त चांगले सांभाळायचे म्हणजेच की ट्रेनिंग म्हणजे ओजन नसता ती तुमची आवड निर्माण झाली बिलकुल तुम्ही म्हणता ते बिलकुल खरं आहे म्हणजे हे ट्रेनिंग असे असं ओझं कधीच वाटलं नाही आणि आमच्या शिक्षकांनी आमच्या हॉस्टेलमध्ये आमच्या शिक्षिका होत्यात आमची आमच्यावर लक्ष ठेवायचे आम्हाला शिकवायचं आम्ही गावातून आल्यामुळे आम्हाला ब्रश कसं करायचं ते पण माहीत नव्हतं म्हणजे तिथपासून त्यांनी आम्हाला शिकवलं आणि घडवलं आणि त्यामुळे ते आमचे शिक्षक जे आहेत ते त्यांच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्यांच्याबद्दल आदर आहे आणि रिस्पेक्ट आहे आणि त्यांनी मी तर म्हणतो की आमच्या जीवनातला आमचे जेवढे सैनिक स्कूलमधले सगळे विद्यार्थी आमच्या सदर सदरसांसले त्यांना घडवण्यात आमच्या शिक्षकांचा खूप मोठा हातभार आहे ग्रामीण भागामध्ये भीती दोनच विषयांची असते गणित आणि इंग्रजी परंतु सातारा सैनिक स्कूलमध्ये गेल्यानंतर तुमचा आवडता विषय कोणता किंवा आवडता खेळ कोणता त्या ठिकाणी तेव्हा गावाच्या वेळेस म्हटलं तरी गणित मी आधीपासूनच तसं म्हटलं म्हणजे हेरिडिटरीज मी गणिताचा चांगलं होतो त्याच्यामुळे गणिताची आवड होती गावातच म्हटलं तरी आणि गणित मी सगळ्यात हुशार उद्यार्थी होतो इंग्रजी म्हटलं इंग्रजीचं गंधन होतं इंग्रजचं ए बी सी डी पण येत नव्हतं इंग्रजी सगळं काय शिकलो का गेला मी सैनिक स्कूलमध्ये गेल्यापासूनच गणित माझा विषय आवडता होता इंग्रज मी सैनिक स्कूलमध्ये शिकलो खेळायचं म्हटलं म्हणजे गावाचे केव्हा खेळ आपल्या क्रिकेट म्हणजे काय क्रिकेटचं कम माहीत नव्हतं पण गावातल्या हुतुतू आट्यापाट्या खो खो हे सगळे खेळ मी खेळायचो पण सैनिक स्कूलमध्ये गेल्यावर माझा सगळ्यात आवडता खेळ म्हणजे फुटबॉल त्यामध्ये मी प्रावीण्य कमल आणि क्रॉस कंट्री या दोन गोष्टीत मी खूप चांगला झालो आणि अजूनही मला फुटबॉलविषयी खूप आदर आहे म्हणजेच की सातारे सैनी स्कूल हे तुमचा आयुष्याचा टर्निंग पॉईंट झाला असंच म्हणता येईल नक्कीच म्हणजे सैनिक स्कूल मला तर असं वाटतं की सनी स्कूलमध्ये गेलो नसतो मी तर मला नाही वाटत मी या स्टेजपर्यंत आलो असतो सवयी कोणत्या असतात आपल्या की घरी असताना वेगळं आणि सैनिक स्कूलमध्ये असताना वेगळं आहे पहाट्या उठण्यापासून त्या अनेक सवयी असतात त्या बदलाव्या लागल्या सवयी बदला असे गावात तसं पाहिलं तर गावातल्या सवयी मुलांच्या आपण शेतकरी कुटुंबात असल्यामुळे लवकर उठायची सवय आधीपासूनच होती कारण की आपली उठायचं काहींना घेऊन जायचं अशा सगळ्या गोष्टी आम्ही करायचो तर ते उठणं वगैरे आम्हाला कसं प्रॉब्लेम नव्हता पण सैनिक स्कूलमध्ये आल्यावर ती एक शिस्त होती सकाळी पाच वाजता उठायचं मग सहा वाजता पिटीला जायचं आणि मग पिरियड्स पिरियड्सला जायचं स्कूल करायचं त्याच्यानंतर आपले गेम्स करायचे हे तर सगळं शिस्तबद्ध वातावरण होतं आणि त्यामध्ये काटेकोरपणाने त्यामध्ये गे गेलो हो एका साकोलीतून तर ते आमच्या अंगवणी पडून गेलं शेवटी आणि त्याची आम्हाला सवय लागली आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे वयाच्या नवव्या वर्षीपासून जो आता युनिफॉर्ममध्ये होतो मी ते आता रिटायर होईन मी मेमध्ये म्हणजे पन्नास वर्ष मी जवळपास युनिफॉर्ममध्ये काढलेली आहेत त्या शिस्तीचा परिणाम मानायचा हा नक्कीच शिस्तीचा परिणाम होतोच कारण की जे आपल्या शिस्तबद्ध जीवन जगायची जेव्हा सवय लागते तेव्हा ती जात नाही आणि त्या शिस्तीमुळे आपल्याला काम करायची पद्धत आपली विचार करायची पद्धत या सगळ्या त्या शिस्तीतून येते अच्छा तुम्ही या क्षेत्रात आलात संरक्षण दलात आलात हा योगायोग होता परंतु तुमच्या भावंडांचा काय माझा योगायोग सैनिक स्कूलमध्ये जाईपर्यंत होता सैनिक स्कूलमध्ये गेल्यानंतर हा योगायोग संपला तेव्हा माझं ध्येय होतं की सेन, मी सैन्य मी सैन्य दलातच जाणार माझ्या भावंडांचं सांगायचं म्हटलं म्हणजे त्यांनी मला बघून मग त्यांनाही सै आपल्या सैन्य दलात जावं असं वाटलं तर माझा माझ्यापेक्षा लहान भाऊ तर सैनिक स्कूलमध्ये तो जाऊ शकला नाही तो पास झाला पण त्याला मेरिटमध्ये नव्हता पण तरी त्याचा दलात जायचा मानस होता आणि म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग केल्यानंतर तो एअरफोर्समध्ये गेला आणि आज तो सध्या ग्रुप कॅप्टन हुद्द्यावर आहे परंतु तुमची मुलगीसुद्धा आहे संरक्षण दलामध्येच आहे मला सांगा की एवढं कुटुंब तुमचे बंधू तुम्ही मुलगी एकंदरीत हे चित्र पाहिलं पाहिल्यानंतर असं दिसतंय की कुटुंब हे देशसेवेमध्ये रमलाय का आहे तसं म्हटलं तर एक ते बरोबरच ठरेल काय असतं की आपण आपल्या समोर कुणाला पाहिलं की आणि त्याचं ध्येय किंवा कि उदाहरण समोर ठेवलं तर मग ते आपण त्या त्याच्याच चाकुलीतून जायला बघतो जसं मी सांगितलं माझं मला बघून माझा भाऊ पण एअरफोर्समध्ये आला माझा लहान भाऊन पण नेव्हीमध्ये आला माझी मुलगी तर तिला नेहमीच आर्मीमध्येच जायचं होतं जा इनफॅक्ट तिला डॉक्टर पण बनायचं होतं आणि आर्मी जायचं होतं आणि आर्मीमध्ये पण माझ्या युनिटमध्ये जिथे मी कमांड केलं फिफ्टीन तिथेच जायचं होतं पण तिचं लग्न नेव्हल नेव्हल ऑफसरमध्ये झाल्यामुळे ती डॉक्टर झाली आणि नेव्हलमध्ये तिने जॉईन केलं तर असं आमच्या पूर्ण कुटुंबालाच इनफॅक्ट माझे मुलं माझी पत्नी या सगळ्यांनाच म्हणजे आर्मी म्हणजे हे दुसरं जीवन म्हणजे ते दु आर्मीच्या किंवा आर्म फोर्सेसच्या पलीकडे काय असं विचार करू शकत नाही आणि हे एक लाईफस्टाईल असते की आर्म फोर्सेसची लाईफस्टाईल एकदम शिस्तबद्ध आणि एकमेकांबरोबर आत्मीयता दाखवणारी असं असते त्यामुळे आम्ही या ज्या आर्म फोसेसच्या कुटुंब एक झालेलं आहे आमचं पूर्ण कुटुंब आर्म फोर्सेसमध्येच निगडीत झालेलं आहे संलग्न झालेलं आहे सर तुम्ही सेवेमध्ये तर अनेक पातळीवर काश्मीर असेल सीमा असेल या ठिकाणी तुम्ही गेलात मला सांगा की सर्वात आव्हानात्मक असाइनमेंट कोणती होते हे आता जर समजा आपण चित्र बघितलं मागे गेलो फ्लॅशबॅक करून जेव्हा मी सेवन्टी नाईनमध्ये सैन्यात आलो माझं युनिट होतं फिफ्टीन पंजाब जे म्हणजे इंडियन आर्मीमधलं एक खूप फेमस युनिट आहे आणि त्यांनी म्हणजे कोणालाही विचारलं पंधरा पंजाब जेव्हा अजूनही लोक काश्मीर व्हॅलीमध्ये त्याचं नाव घेतात हो की हे युनिटने खूप चांगलं तर मला त्या युनिटमध्ये मा जायचा मान मिळाला आणि मी तवांग वगैरे दुर्गम भागात तेव्हा जायला मुश्किल होतं तिथे मी नोकरी केली आणि त्याच्यानंतर मोस्टली माझी नोकरी जे जवळपास झाली ती जम्मू अँड काश्मीरमध्ये झाली आणि मला असं वाटतं माझ्या सगळ्यात कठीण आणि ज्यामध्ये मला खूप परिश्रम करावे लागले आणि जे खूप त्रासदायक असं म्हटलं तरी चालेल पण ते ती माझी कामगिरी मला मला अभिमान वाटतो त्याचा जेव्हा मी दरास आणि कारगिलमध्ये का काक्सर क्षेत्रामध्ये नाईन्टीन एटी एटमध्ये होतो तेव्हा मी एक चौकी नवीन चौकी पाकिस्तानाच्या समोर आपल्या लास्ट चौकीपासून जवळपास आठ किलोमीटर अंदर जाऊन बनव बनवली अजूनही ती पापा नावाने आहे तिथे ते बनवता बनवता तिथे जात जाता जेव्हा आम्ही एकदम चारी बाजूने सगळ्या बाजूने शत्रूच्या चौक्या होत्या तिथे जाऊन नवीन चौकी बसवली आमच्या जवळपास सात जवान त्यामध्ये वीरगतीला प्राप्त झाले जवळपास बावीस जणं जखमी झाले आणि आम्ही तिथून सुखरूप आलो आणि सांगायची गोष्ट म्हणजे अजूनही ती चौकी जी बनवलेली मी मी बनवलेली चौकी आहे ती आज भारताजवळ आहे आणि तोच मला माझ्या सैनिक जीवनातला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त कारवाई कोणतीच असू शकत नाही कसं होतं वातावरण टेम्परेचर काय होतं किती दूर चालत जावं लागतं तर वातावरण म्हणजे आता इथून बसून आपण त्याची कल्पना करू शकत नाही पण मी तुला असं सांगतो की तिथे जायला जवळपास दुश्मनच्या म्हणजे शत्रूच्या समोरून जाऊन जवळपास दोन दिवस लागायचे दोन रात्र म्हणजे एक रात्र अर्धी दुस त्याचं लपून बसायचं मग दुसरा रात्री तर पोचायचं आणि सगळीकडून बघत असल्यामुळे ते आमच्यावर मारा पण करू शकत बंदुकीनी तोफिनी मारा करू आहे आम्हाला जे जेव्हा रसद पाणी पुरवठा व्हायला जवळपास एक दीड दिवस लागायचा आणि तसंच मागच्या जे होते त्याच्या यावरच आम्हाला अवलंबून राहावं लागायचं आणि मुख्य गोष्ट हे म्हणजे अशी की मी जेव्हा मला दोन लहान लहान मुलं होते माझी पत्नी त्या दोन लहान मु मुलं घेऊन माझ्या कॅज्युलिटीज माझ्या पोस्ट ती बघून गेली आणि जवळपास एक वर्षभर एक वर्षापेक्षा जास्त मी सुट्टीवरून आलो नाही आणि त्यामुळे तिला एकट्याला तिला एकटीला सगळं सांभाळले दोन लून मुलं म्हणजे आता आजकालच्या जगासारखं नाही की तुम्ही टेलिफोन करू शकता तेव्हा पत्र पण पोचायचे नाही कारण की ॲव्हलान्स प्रोन एरियातून पत्र जायचे नाही टेलिफोन नसायचे म्हणजे आम्ही दोघे म्हणजे त्या मी माझ्या पत्नीचे कमाल मानतो की तिने इतके दिवस काढले एवढ्या टेन्शनमध्ये म्हणजे कारण की त्याला माहीत होतं की तेव्हा कुठं ते काय केव्हा काय होऊ शकतं आणि तिने स्वतः चार बॉडीज जे मेलेल्या पाहिल्या त्या पोसून आलेल्या तर तिला मी इनफॅक्ट हे जे माझं परमोच्च बिंदू किंवा चांगलं मानतो त्याच्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त श्रेय माझ्या पत्नीचं आहे म्हणजे की त्रास फक्त सीमेवरच नव्हता तर तो घरातमध्ये सुद्धा जाणवत होता ती अडचण जी ती होती ती घरामध्ये सुद्धा जाणवत होते पण मला सांगा की आ, तो चौकी बनवण्याचा तुमचा जो प्रवास होता तेव्हा दिवस आणि रात्र आणि शत्रूच्या तुम्ही गराड्यामध्ये होतात आणि अशामध्ये तुमचे साथीदार त्या ठिकाणी होते आणि तुम्ही डोळ्यासमोरून पाहिलेलं आहे की सात जणांना वीरगती प्राप्त झालेली आहे तेव्हा तुमच्या मनामध्ये काय वाटलं आहे असं वाटलं नाही की सोडून द्यावं किंवा खूपच कठीण बरोबर तुम्ही हा प्रश्न विचारला कारण की एक्झॅक्ट अशाच टाईपचं असं काहीतरी वातावरण तर लो जे माझे सिनियर ऑफसर्स होते तर त्यांच्याही मनात हे होते की हे जी तुकडे आहे म्हणजे माझी कंपनी तिथे होती हे इथे राहू शकतील का कारण की यांना वेळेवर रसद पोचू शकत नाही पाणी पोच पाणी नव्हतं खाना नव्हता दुश्मन आणि जसं तुम्ही सांगितलं बाकीच्या शत्रूच्या चौक्या हो होत्या ते राहू शकतील का तर मला तेव्हाचे जीव जनरल ऑफिसर कमांडिंग तेव्हा होते ज मेजर जनरल कुलकर्णी गढवाल रायफलचे आमचे जी ओ सी होते त्यांनी तेव्हा फोन करून मला विचारला आमच्या त्या लायन्स असता आर्मीच्या फोनवरून विचारला की तू ही चौकी लढू शकशील का किंवा राहू शकशील का तर मी त्यांना सांगितलं की मी असं पळून वापस येणार नाही आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी चौकीवर राहीन आणि माझ्याजवळचे जे जवान होते माझे पंचावन्न जवान होते माझ्या युनिटचे तर ते पण म्हटले साहेब डटके राहेंगे पीछे नाही जाएंगे आणि ते मी उत्तर त्यांना दिलं त्या भरोशावर त्यांनी तिथे आम्हाला राहू दिलं आणि ह्याचा आज रिझल्ट आहे की ती पोस्ट चौकी आपल्याजवळ आहे ऑपरेशन विजय कारगिलचंच जे ऑपरेशन विजय आहे तो अनुभव कसा राहिला पूर्ण कारकिर्दीमध्ये ऑपरेशन विजयमध्ये मी तेव्हा थोड्या मोठ्या हुद्द्यावर होतो मी कर्नल हुद्द्यावर मी जेव्हा आपलं कमान अधिकारी म्हणतात एका युनिटची किती जो जो ज्या युनिटमध्ये मी पंधरा पंजाबमध्ये कमिशन झालं होतं ॲज अ सेकंड लेफ्टनंट त्याच्यानंतर त्याच युनिटची मी कमांड केली आणि कारगिलच्या वेळेस मी नवशरा सुंदरबनी भागात होतो आणि कारगिल जेव्हा सुरू झालं तेव्हा काय झालं होतं की आपल्याला पहिले विजय मिळत नव्हते नो त्याच्यामुळं काय झालं तिकडे प्रेशर जास्त होतं त्याच्यामुळे प्रेशर कमी करायसाठी आम्ही इकडे शत्रूवर खूप प्रेशर टाकायची कोशिश केली आणि आम्ही बऱ्याचशा गोष्टी करत होतो जेव्हा फायरिंग करत होतो त्यांना ॲम्बुश करत होतो आणि त्यामुळे आम्ही कारगिलवरचं प्रेशर कमी करायचं होतं तर त्यामध्ये असं एका ॲक्शनवर जाता जाता आम हम, आम्हाला शत्रूंनी पाहिलं आमच्यावर गोळीबार केला आणि त्यामध्ये गोळीबार करता करता मला एक गोळी लागली माझ्या म्हणजे हृदयाजवळ हो जाऊन फसली आणि मग मी तसं म्हटलं तर दैवयोगानेच मी त्यामध्ये वाचलो मग खूप गंभीर जखम झाली होती आणि माझी फॅमिली माझा सपोर्ट होता त्यांनी बरोबर राहून त्यांच्या मी ॲक्च्युली त्यांचाच समोर होतो की जर समजा मला इथे काय झालं तर त्यांचं काय होईल आणि ती इच्छाशक्ती माझ्या आपल्याला का काय व्हायला नको आपल्याला जगायलाच पाहिजे तर ती माझी एक असं गोष्ट होती की जे मला वाटलं की आपण इथं राहिलं पाहिजे आणि तो एक असा वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि या आमच्या ॲक्शन्समुळे कारगिलवरचं प्रेशर कमी का व्हायला बराच फायदा झाला बरीच मदत झाली आणि त्यामुळे तिकडे पण विजय व्हायला लागले आणि इकडे पण आमचे विजय गोळीसुद्धा तुमचा वेध घेऊ शकली नाही तुमची इच्छाशक्ती एवढी प्रखर होती परंतु घरूनसुद्धा तेवढा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळत होता त्यानंतर रुग्णालयामध्ये तुम्ही गेलात आणि रुग्णालयामध्ये तुम्हाला तुमा रेस्ट घ्यावं लागलं असेल तेव्हा घरी कसं वातावरण होतं नक्कीच मला घरच्यांचे खूपच म्हणजे इनफॅक्ट माझं पूर्ण परिवार माझी पत्नी माझे मुलं हे माझ्या पाठीशी खंबीरपणे होते त्यांनी कधी दाखवलं नाही की अशी कमकुवत वृत्ती दाखवली नेहमीच प्रोत्साहन देत राहिले आणि मी इथे दिल्लीला मला इव्हे आणलं होतं तिथेच माझ्यावर शस्त्रक्रिया झाली सुखरूप पार पडलं आणि त्यामधून मी वाटलो आणि वापस तेव्हा जरी ॲक्शन होते तरी मी तिथे व्हॉलेंटिअर गेलं की नाही म्हटलं मी माझ्या जा युनिटलाच जाणार आणि मी कमांड करणार जरी ॲक्च्यु होस्टली चालू आहे आणि मी थोडंसं कमकुवत जरी होतो तेव्हा तरी मी व्हॉलेंटिअर गेलो मला पीसमध्ये राहायचं नव्हतं मला फील्डमध्ये जाऊन माझं युनिट कमांड करायचं तर मी ते पूर्ण कमांड त्या ॲक्टिव्ह हॉस्टेलिटीजमध्ये पूर्ण केलं म्हणजे की पुन्हा नंतर पुन्हा ॲक्टिव्ह झालात तुम्ही हॉस्पिटलमधून सुद्धा हॉस्पिटलमधून निघालो मी जवळपास दीड महिना हॉस्पिटलमधून त्यामधून निघालो आणि परत जाऊन त्याच एरियामध्ये माझ्या युनिटला कमांड केलं आणि मी पूर्ण माझं संपवलं पूर्ण टीन तिथे या संपूर्ण तुमच्या इच्छाशक्तीमुळं तुमच्या आसपासच्या जवानामध्ये सुद्धा एक वेगळं बळ निर्माण झालं असेल हे बिलकुल ठीक आहे तसं तुम्ही म्हणता असं माझ्या इच्छाशक्तीमुळे पण बळ निर्माण झालं आणि त्यांच्यामुळे पण मला असा लाभला की त्यांचाही जो हेल्प आहे त्यांचा सपोर्ट आहे माझ्या जवानाचा सपोर्टमुळे पण मला जास्त इच्छाशक्ती झाली म्हणजे असं दोन्ही होतं माझ्यामुळे त्यांना नाही त्यांच्यामुळे मला असं हे झालं दक्षिण काश्मीरमधली काय घटना होती बावीस दहशतवाद्यांना ठार तेव्हा केलं होतं हे जे बावीस ठार जे केले ते नाईंटी थ्री नाईंटी फोरमध्ये जेव्हा मी मेजर होतो आणि तेव्हाची परिस्थिती काश्मीर खोऱ्यात मी तेव्हा बारामुल्ला एरियामध्ये होतो आणि रोज आमचे एन्काउंटर व्हायचे बाहेर निघालं की रोज इतके तेव्हा टेररिस्ट होते की रोज एन्काउंटर व्हायचे आणि असं काही शाश्वत नव्हती आजचा दिवस कसा जाईल आणि समोरासमोर आमच्या असे एन्काउंटर्स व्हायचे आणि तेव्हा त्या काळात ओव्हरऑल मी जवळपास दीड वर्ष तिथे राहिलो आणि माझी कंपनी आणि मी आणि स्वतः जाऊन तिथे ॲक्शन करायला लागायच्या तर तेव्हा आम्ही जवळपास म्हणजे जसं तुम्ही म्हणतायत नाही जवळपास बावीस टेररिस्ट तेव्हाच्या काळात मी नाईन्टी थ्री नाईंटी फोरमध्ये आमच्या कंपनीने ॲक्च्युली तिथे वन टू वन फेस टू फेस एन्काउ करून मारले सर काश्मीरची परिस्थिती तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती कारण काश्मीरचा तुम्हाला चांगला अनुभव आहे मला सांगा की त्या परिस्थितीमध्ये काही फरक पडलेला आहे का आत्ता सगळं आर्मीच्याच जवळपास कंट्रोलमध्ये होतं इवन पोलीस फोर्सेस वगैरे हे ॲक्टिव्ह नव्हते त्यांना म्हणजे ते काही कारवाई नाही करतं आमच्या भरोशावरच ते काम करायचे आणि हे सगळे जे तेव्हा खूप सारे तेव्हा आतंकवादी जेव्हा होत तिथे आणि त्यांना हळूहळूहळू त्यांचं खतम कर कर करावं लागलं आणि आर्म फोर्सेसने खूप चांगली कामगिरी केली आणि जवळपास एट नाईंटी एट नाईंटी नाईनपर्यंत आम्ही जे काश्मीर असं वाटत होते आपल्या हातातून गेलं ते मी परत आपण आपल्या हातात आणलं पण सर सीमावरचा वाद आणि आता काश्मीरमधला वाद म्हणजे की तरुणांच्या हातामध्ये आता दगड येत आहेत दगडफेक होत आहे आणि तिथे आता काश्मीर पोलीस तर कामच करते परंतु सुद्धा काम करावं लागतं आहे ही परिस्थिती जी आहे ती निवळू शकेल का हे असं पाहिलं सध्या तर जी परिस्थिती आपण जर बाहेरून बघतो ती एवढी अशी वाईट नाही आहे एवढी गंभीर नाही आहे हे जे पत्थरबाजी किंवा दगडफेक आपण म्हणतो हे ॲक्च्युली तसं पाहिलं तर काश्मीर आधीपासूनच होत राहायची असं हे नाही पण सध्या आता काय मीडियाची जी, जी जास्त प्रोलिफरेशन झालं आहे त्यामुळे जे जे एकदम दाखवतात तसं वाटतं की रोजच असं काही होतं का काय का तसं पाहिलं तर आता सध्या गव्हर्मेंटच्या पूर्ण जी काश्मीरची स्थिती जी आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या पूर्ण नियंत्रणमध्ये आणि जे आर्म फोर्सेसचं आपलं काम आधी काय असायचं की आम्ही दररोज जाऊन कोणतं कॉर्डन करणार ते बघणार तिथे दोन तीन टेरेस मिळणार आता असं आम्ही कधी लोकांना त्रास देत नाही आहे लो इनफॅक्ट लोक आर्मीवर खूप भरोसा करतात तिथे आणि जेव्हा जेव्हा आम्हाला माहिती मिळते इन्फॉर्मेशन मिळते की आता टेरेस इथे आहे तिथे जाऊन आम्ही स्ट्राईक करतो आणि मग तिथे मारतो त्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाही आम्ही आपलं बरोबर इन्फॉर्मेशनवरच काम करतो आणि हे पथरबाजी दगडफेक आहे तशा म्हटलं तरी चालेल पण तरुण जे आहेत त्यांना आप त्यांना बरोबर माहिती दिली त्यांना जर आपण बरोबर आपल्या देशाच्या मेन स्ट्रीममध्ये वाहून घेतलं तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम होईल आणि स्थिती निवळून जाईल आणि जे आपल्याला असं वाटतं की काय बाई आता बाहेर असं वगैरे काही नाही आहे का विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे आणि तसं वातावरणसुद्धा दिसते तुम्ही आता सांगताय परंतु या संपूर्ण वातावरण बिघडवण्यासाठी बाहेरच्या शक्तींचा पण याच्यामध्ये हात आहे काशी जरचा पाकिस्तान असेल चीन असेल हे आता आपण जेवढे सुज्ञ लोक आहेत सगळ्यांना माहीत आहे जर हे जे आहे त्या बऱ्याचशा अंशी आपल्या ज शत्रू आहे त्यांचा हात आहेच त्यात आपण त्यामध्ये दुंगत नाही आहे आणि आपण नाकारू पण शकत नाही आहे कारण की जे लोक इन्फिल्ट्रेट करून येतात एल सी इन्फिल्ट्रेट करून तर ते पाकिस्तानमधूनच येतं आपल्या आपले शत्रू देशामधूनच येत आहे त्याच्यामुळे असं म्हणणं की नाही की आप त्यांचा हात नाही ते आपण म्हणजे इट विल हे बरोबर ठरणार नाही तर त्यांचा जरूर हात हात आहे जे आपण अपरोक्ष युद्ध म्हणतो प्रॉक्सी वॉर म्हणतो ते जरूर चालू आहे आपल्या जो श शत्रू आहे तो करत आहे पण याच्यावरून आप आपल्या असे घाबरून जायची काही नाही आणि जे तो करत आहे त्याच्यापेक्षा आपण डबल करत आहे आणि इतके इन्फिल्ट्रेट लोकं करून करत आहे आपण तेवढंच मारतो आणि एल सीवर पण आपण आपल्या शत्रूवर आपला मनोबल आणि आपलं मॉरल असेंडन्सी आपण त्यांच्यावर करतच आहे तर त्याच्यामुळे जे जे काय शत्रू करत ते करत असेल पण जे काय आपण कर आपणही करतो आणि आजच्या आजच्या स्थितीमध्ये आपण वेल इन कंट्रोल म्हणजे आपण कंट्रोलमध्ये स्थितीमध्ये काश्मीरमध्ये लाईन ऑफ कंट्रोलमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि आपण जे भारतीय सेना आहे ती सध्या पूर्ण कंट्रोलमध्ये धन्यवाद आमच्या चर्चा केल्याबद्दल राजेंद्र निंबोरकर यांच्या आईवडिलांचे संस्कार भावांचं साथ आणि पत्नी आणि मुलांचा पाठिंबा यामुळं राजेंद्र निंबोरकर यांच्या छातीवर जे मेडेल आहेत हा त्याचा परिणाम आहे मात्र तरीसुद्धा ते मुळं विसरलेले नाहीत पुन्हा शेती करायचे आणि एक वेगळा संदेशसुद्धा समाजाला ते देत आहेत आणि हा खरं महाराष्ट्राचा मराठी जनतेचा अभिमान आहे निंबोरकर साहेब तुम्ही झी चोवीस तासला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू चोवीस तास रहा एक पाऊल पुढे